नमस्कार आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिल्या दोन्ही बातम्या वगैरे ज्या आहेत त्या सर्व राजकीयरित्या आहेत त्यामुळे मी स्किप करतो आहे त्यानंतर पहिली बातमी आपण घेऊयात ती हवामान बदल परिषदेत नुकसान भरपाई निधीस मान्यता म्हणजे इजिप्तमधील शर्म अल शेख येथे भरण्यात आलेली कॉप ट्वेंटी ओके कॉप ट्वेंटी या परिषदेमध्ये जे डेव्हलप्ड नेशन्स वगैरे आहेत त्यांनी जे अनडेव्हलप्ड कंट्रीज आहे किंवा व थर्ड वर्ल्ड कंट्रीज ज्यांना आपण ओळखतो तर त्यांना निधी पुरवठा करण्यासाठी वगैरे त्यांनी मान्यता दर्शवलेली आहे मग पाहूयात पाच चार वरती याचं डिटेल विश्लेषण वगैरे दिलेलं आहे तेव्हा त्यानंतर पुढे या थंडीच्या कडाक्यात वाढ झालेली आहे हंगामात प्रथमच तापमान दहा अंशाखाली गेलेलं आहे मग ह्याचं क्लायमेट चेंजवरती रिले, रिलेव रिलेव्हन्स वगैरे आपल्याला तिथं अगदीच लावता येतं त्यानंतर जगातील पन्नास टक्के नागरिकांच्या तोंडाचा आजारांनी ग्रस्त म्हणजे पहा तंबाखू सेवन दंतरोग आणि स्वच्छतेच्या अभावामुळे मौखिक आरोग्यास धोका निर्माण झालेला आपल्याला सांगता येतं तर या आजाराची कारणे आहेत व त्याची उपाय देखील देण्यात आलेली आहेत तर पहिली पहिलं कारण आहे पहा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदींची गरज आहे त्यानंतर सेकंड कारण प्राथमिक आरोग्य सेवांचा प्रचार प्रसारासाठी पुरेशा तांत्रिक प्रगतीचा अभाव आहे माहिती संकलन विश्लेषण आणि त्यावर आधारित धोरणांचा अभाव देखील आपला कारण याचं सांगता येतं त्यानंतर त्यावरती उपाय आपण कशा पद्धतीने करू शकतो तर आहारातील अतिरिक्त साखर तंबाखू सेवन मद्यपान धूम्रपान यावर नियंत्रण अगदीच ठेवायला हवं त्यानंतर चांगल्या प्रतीच्या चा युक्त टूथपेस्टचा वापर देखील करणे हे अगदीच गरजेचं आपल्याला सांगता येतं त्यानंतर पुढे चला तोंडाच्या आरोग्य आणि रोगनिदारणासाठी जनजागृती लवकर निदान आणि औषधा औषधोपचारांची गरज आपला प्रतिबंधात्मक उपायामध्ये सांगता येते तर कारणी व उपाय हे दोन्ही आपल्याला इथे दिलेले आहेत ते तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता त्यानंतर पुढे चला यातून आपल्याला म्हणजे सेकंड पेजवरती आपल्यासाठी काही न्यूज गरजेची दिसत नाही आहे त्यानंतर इथे आहे पहा हवामान परिषदेमध्येही नुकसान भरपाई निधीस मंजुरी जीवाश्म इंधन वापर बंदी ही आ, बंदी संदर्भात मात्र प्रगती काहीच वगैरे झालेली दिसून आली नाही मग निधीचे आपण अगदीच स्वागत केलेलं आहे भारताकडून तर परंतु पहा हे जे प्रकरण आहे जे निधी वाटपचं दोन हजार नऊ पासून यांनी चालू केलेलं आहे ड्रा ड्रामा परंतु अद्याप ज जेवढी रक्कम वगैरे वर्ग करण्यात यायची होती तेवढी अद्याप आलेली नाही हेच मोठा इश्यू वगैरे आपल्याला दिसून येतो त्यामुळे जेव्हा कॉप ट्वेंटी सेवनची जी मिटिंग आहे सहा नोव्हेंबर ओके सहा नोव्हेंबर रोजी ही जेव्हा बैठक वगैरे घेण्यात आली पहिल्यांदा बसले ही कॉप ट्वेंटी सेव्हनमध्ये तेव्हा जे राष्ट्र आहेत इजिप्त वगैरे त्यांनी अगदीच विचारणा केली की आमचे पैसे कुठे वगैरे आहेत तेव्हा त्यांच्याजवळ उत्तर वगैरे नव्हतं मग आता शेवटी जाता जाता त्यांनी निधी वगैरे मंजूर केलेला आहे ही एक चांगली बाब आहे परंतु अद्याप खरंच रक्कम ही देतील का हा मोठा इशू आपल्या समजला आहे त्यामुळे याचं गरजेचं नाही फक्त जे प्रिलिम सेंट्रिक वगैरे प्रश्न येणार आहेत तुम्हाला ते ऑलरेडी आपला पवन निलेवा डॉट कॉम या वेबसाईटवरती मी तुम्हाला दिलेले आहेत ओके त्याचे नोट्स वगैरे जे आहे ती तिथून तुम्ही वाचून घ्या प्लीज कारण त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं म्हणजे माझ्या अनुभवानुसार तर त्याच्या व्यतिरिक्त वगैरे कॉप ट्वेंटी सेवनबद्दल वगैरे परीक्षेमध्ये काहीच विचारण्यात येणार नाही त्यामुळे प्लीज त्याला तेवढं रीड करा बाकीची काही गरजेचं नाही त्यामुळे पुढे चला युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पाची रशियाकडून मोठी हानी हे होतच असेल त्यामुळे याचं पण जास्त म्हणजे रोजच रशिया युक्रेन रशिया युक्रेन वगैरे करण्याची आपल्याला गरज नाही कारण पहा एकशे सत्त्याऐंशी दिवस आहेत तुमच्या प्रिलिमला फक्त त्यामुळे प्लीज टाईमपास करणं वगैरे आता प्लीज बंद केलेलं अगदीच परवलेलं एकशे सत्त्याऐंशी दिवस म्हणजे काहीच नाही आहेत ओके कारण नव्वद दिवस तर आपल्याला रिव्हिजनसाठीच लागणार आहेत लक्षात असू द्या त्यानंतर पुढे चला इथून पण काही न्यूज गरजेची नाही आहे पहा न्यूज गरजेच्या नाही त्यामुळे प्लीज तुम्ही वाचण्यासाठी वगैरे बसू नका जे जे गरजेचे सांगितलेलं आहे व उलट मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हायलायटेड पोर्शनचा पाठ वगैरे हो दिलेला आहे तर ते तुम्ही वाचून घेऊ हो शकता बाकीच्या न्यूज वगैरे स्किप करा त्यातून काहीच येणार नाही आहे ओके त्यानंतर पुढे हे जयदेव वा जयदेव पंचवाघ यांचं लेख आहे हे आपल्यासाठी गरजेचं नाही व दर सोमवारी मी या लेखला वगैरे स्किप करतो त्यामुळे अगदीच गरजेचं त्यानंतर पहा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी प्रथमच जागतिक मत्स्य व्यवसाय दिन साजरा करण्यात आलेला होता त्यामुळे आज काय आहे एकवीस नोव्हेंबर म्हटलं की आपल्याला सांगता येतं जागतिक मत्स्य व्यवसाय दिन आज आपल्याला आहे हे पाहता येतं ओके तर निमित्ताने आहे हे पण गरजेचं नाही फक्त हे लक्षात असू द्या दोन हजार पंधरापासून या दिनाची वगैरे निर्मिती झालेली आहे त्यानंतर जी ट्वेंटीबद्दल वगैरे देण्यात आलेलं जी ट्वेंटीबद्दल आपल्याला गरजेचं नाही कारण पहा जेव्हा जेव्हा आता न्यूजपेपरला आर्टिकल वगैरे मिळत नसतील तेव्हा तेव्हा जी ट्वेंटीबद्दलच त्यांनी गाणं गाणार आहेत कारण सांगतो कारण एक डिसेंबरपासून याची ब जे अध्यक्षपद वगैरे आहे ते भारताकडे येणार आहे बरोबर भारताकडे अध्यक्षपद आल्यानंतर ही न्यूज चर्चेमध्येच असणार आहे असं सर्वांना सांगता येतं त्यामुळे कोणताही कुठे जेव्हा टॉपिक वगैरे नसेल लोकसत्ताला वगैरे किंवा द हिंदूला आपण अगदीच तर तेव्हा आपला जी ट्वेंटीबद्दलच विचार म्हणजे जी ट्वेंटीबद्दलच काही ना काही लिहून वगैरे देतील त्यामुळे प्लीज आता एकदाच तुम्ही जी ट्वेंटीचा वगैरे अभ्यास करा आपल्या सिलेबसमधून आता परत परत याकडे लक्ष वगैरे नका घालत ओके कारण दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा याची बैठक वगैरे संपेल तेव्हा आपल्याला डायरेक्टली एकदाच ख यातून काय काय भेटलं ते आपल्याला पाहायचं असतं बाकी काही गरजेचं नाही त्यानंतर काँग्रेस असा का वागतो गरजेचं नाही त्यानंतर तर सक्तींचे धर्मांतर कसे म्हणजे पहा कोणालाही धर्मांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना साठ दिवसांची पूर्व सूचना देण्याची मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा दोन हजार एकवीस च्या कलम दहा मध्ये करण्यात आलेली तरतूद प्रथमदर्शी घटनाबाह्य असल्याचे मत व्यक्त करून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने तिचा भंग करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यास किंवा कोणत्याही कारवाईस मनाई केली आहे सक्तीच्या धर्मांतर विरुद्ध कायदा कसे हवेत हा प्रश्न त्यामुळे चर्चेत आलेला आहे पहा हा प्रश्न आपल्याला गरजेचा नाही आहे म्हणजे सक्तीच्या धर्मांतर रोखणार कसे वगैरे हो हे प्रश्न तुम्हाला सी वगैरे विचारणार नाही परंतु हा हे जी लॅटेस्ट न्यूज आहे आपल्याला मध्य प्रदेश हायकोर्ट ओके मध्य प्रदेश हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे की म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पहा जर खरं पाहिलं तर याची उत्पत्ती पहा दोन हजार वीसमध्ये उत्तर प्रदेश यांनी कानून पास केला म्हणजे ऍक्ट पास केला धर्मांतर विरोध धर्मांतरबंदीचा ओके मग उत्तर प्रदेश नंतर अगदीच नेक्स्ट शासन कोण आहे एम पी मध्य प्रदेशनी पण त्याच पी गव्हर्नमेंटनी फक्त कायद्याची जी कलम वगैरे हो होती ते दुसरीकडे ठेवलेली होती व तिथे दहा हजार आय थिंक हां दहा हजाराची तिकडे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये दहा हजाराची तरतूद वगैरे होती तर मध्य प्रदेश यांनी किती हजाराची केली तर पन्नास हजाराची केली हे एक त्यांनी थोडासा बदल केला व जसाच्या तसा कायदा यांनी काय केला उत्तर प्रदेशचा वगैरे उचलला मग याच्या विरोधात मध्य प्रदेशमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये मग मध्य प्रदेश हायकोर्टाने निकाल दिलेला आहे की पहा जिल्हाधिकार जिल्हाधिकारी जे असतील त्यांना तुम्ही साठ दिवसाच्या अगोदर म्हणजे तुम्हाला धर्मांतर करायचं आहे तर आज म्हणजे आज मला जर धर्मांतर करायचं असेल तर मी मागच्या साठ दिवसापूर्वीच त्या संदर्भात नोटीस वगैरे हो सॉरी नोटीस म्हणता येणार नाही पण तशी पूर्वकल्पना वगैरे जी आहे जिल्हाधिकाऱ्याला वगैरे द्यायला हवी होती असं त्या कायद्यामध्ये वगैरे होतं परंतु आपले जे फंडामेंटल राईट्स वगैरे आहेत पहा कलम पंचवीसनुसार वगैरे तर आपला कोणताही धर्माचं वगैरे म्हणजे अगदीच सेक्युलरिझमला वगैरे आपलं कॉन्स्टिट्यूशन वगैरे मानतं त्यामुळे कोणताही धर्म श्रेष्ठ वगैरे नाही असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये वगैरे दिलेलं आहे यासोबतच ते धार्मिक धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार वगैरे जो मला कॉन्स्टिट्यूशनने वगैरे दिलेला आहे फंडामेंटल राईटनुसार त्याचं व्हायलेशन इथं कुठेतरी होत होतं यामुळे काय केलं हायकोर्टाने वगैरे त्याला रद्द बातल केलेलं आहे ओके मग याच्यावरती तर प्रश्न वगैरे अगदीच बनणार नाही परंतु लेटेस्ट जे जजमेंट वगैरे आहेत त्यावरती प्रश्न युपीएससी विचारलेले आहे जी एस टूमध्ये त्यामुळे प्लीज हा जो इश्यू आहे तो तुम्हाला लक्षात असायला हवा की अशा पद्धतीची चर्चा वगैरे होती किंवा झालेली होती किंवा आता पहा जर मध्य प्रदेश गव्हर्नमेंटला जर हे योग्य वाटलं नसेल तर मध्य प्रदेश गव्हर्नमेंट काय करेल पहा हे घेऊन जाईल केस कुठे सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन जाईल ओके मग सुप्रीम कोर्ट यावरती काय टीका टिप्पणी करेल हे पण आपल्यासाठी गरजेचं असेल म्हणजे हा टॉपिक सध्याला बिल्डअप होत आहे त्यामुळे आता पूर्ण हे वाचण्याची वगैरे गरज नाही व असा प्रश्न युपीसी कधीच विचारला नाही की मागचे माग हे पूर्वी कायदे होते का तर अगदीच होते मग या संदर्भात पण दिलेली आहे ते परंतु तेवढं डिटेल एवढं आपल्या पण लक्षात राहणार नाही व इंटरव्ह्यू मध्ये पण आपल्याला एवढं विचारण्यात येणार नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जर कायदा असेल तर ते अगदीच गरजेचा होता आपल्यासाठी त्यानंतर पुढे या म्हणजे धर्मांतर बंदी का कशासाठी आवश्यक आहे किंवा का नसू नये वगैरे जे आहे तसं सेक्युलरिझम कंट्री असल्यामुळे व संविधानामध्ये तशा पद्धतीचं धार्मिक स्वातंत्र्य असल्यामुळे मी तर म्हणजे मला वाटत नाही की अशा पद्धतीने घटनात्मक संस्था ज्या आहेत यू पी एस सी आणि एम पी एस सी त्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येणार नाही त्यामुळे प्लीज स्किप करून पुढे या वेळ वाचूयात आपण कितीही केलं तरी कारण एकशे सत्त्याऐंशी दिवस अगदीच कमी आहेत तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र जी आहे ती इथं आहे त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू पहा पहिली बातमी यामध्ये कॉप ट्वेंटी सेवन फॉर्म फॉर्म्स लॉस अँड डॅमेज फंड न्यू पॅनल टू डिसाइड इट्स स्ट्रक्चर पहा यांनी दिलेला आहे तर यांनी पण म्हटलेलं आहे न्यू पॅनल टू डिसाईड इट्स स्ट्रक्चर पहा यातून आपल्याला दिसून येतं की ही जी न्यूज आहे ही बिल्डअप होत आहे त्यामुळे प्लीज यावरती वेळ वगैरे घालू नका जे वेबसाईटवरती दिलेलं आहे तेच विचारण्यात येणार आहे दोन हजार तेवीसच्या प्रिलिमसाठी मग बाकीची जे दोन हजार चोवीसची प्रिलिम वगैरे आहे त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे परंतु तेव्हा अगदीच मी तुम्हाला अपडेट देत जाईल की जेव्हा यावरती काहीतरी इशू वगैरे म्हणजे जेव्हा पॅनल वगैरे डिसाईड करेल की कशा पद्धतीने स्ट्रक्चर असेल फंडिंग वगैरे कशा पद्धतीने दिल, दिली जाईल तेव्हा आपल्याला हे पाहता येतं फक्त तुम्ही लक्षात ठेवा मीन्समध्ये जर अशा पद्धतीचा प्रश्न जर विचारण्यात आला तेव्हा तुम्ही लिहा की जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांनी थर्ड वर्ल्ड कंट्रीजला वगैरे मदत करायला हवी कारण त्यांच्याजवळ पैसे वगैरे नाहीत पैसे नसल्यामुळे काय करतं म्हणजे पैसे नसल्यानंतर एखादी व्यक्ती असू द्या किंवा एखादा दे देश असू द्या त्यांनी डायरेक्ट जे कोणत्याही म्हणजे पहा आता एखाद्याजवळ पैसे वगैरे नसतील तर ते क्वालिटी प्रोडक्ट वापरत नाही तर चीप प्रोडक्ट वापरतात अगदी मेड इन चायनाचा उदय वगैरे कशामुळे झालेला आपल्याकडे आता पहा म्हणजे दसऱ्या वेळेस दसऱ्याच्या निमित्ताने एक आर्टिकल आलेलं होतं मला आठवतंय त्यामध्ये दाखवण्यात आलेलं होतं की फुलं जे झेंडूचे शेवंतीचे वगैरे फुलं जे असतात आपल्या मार्केटमध्ये अगदीच पूर्वी कसं असायचं दिवाळी किंवा दसरा वगैरे जर असेल तर अगदीच भरभरून येईल ओके म्हणजे त्यांचे जे भाव वगैरे असतात ते शंभर दीडशे रुपये के जी अशा पद्धतीने वगैरे ते विकत असतात ओके फुलं फुलांचा मार्केट पूर्वी अगदीच भरपूर व्हायचा परंतु आता झालेलं कसं मागणी वगैरे म्हणजे आता ते मोठ्या सिटीमध्ये ज्या पद्धतीने हे असतील तसं ते भाव वगैरे व्हॅरी करत असतील परंतु माझं सांगण्याचे उद्देश हा की पूर्वी फुलांना वगैरे मार्केट होतं परंतु चायनीज मार्केट आता कशा पद्धतीने कब्जा केला आपला म्हणजे सणानुत्सनावर वगैरे हो तर पहा अगदीच त्या जागी आलेले आहेत प्लास्टिकची फुलं वगैरे हो बरोबर यामधून आपल्याला काय सांगता येतं की कि तुम्ही किती जरी त्यांना म्हटलात की नैसर्गिक वापरा नैसर्गिक वापरा तर ते शक्य होत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना आर्थिक वगैरे बळ देत नाही अगदी त्याच पद्धतीने होतं जोपर्यंत त्यांनी जो कॉप ट्वेंटी सेव्हनमध्ये भरभरून हिस्सा घेतील त्याबद्दल काही नाही आहे ओके आपले पण जसं की मन की बात आपण भरभरून ऐकतो परंतु ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी असू द्यात किंवा अन्य कोणतेही लिडर वगैरे असू द्यात त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या आपण आत्मसात वगैरे करू शकत नाही अगदी त्याच पद्धतीने आहे जोपर्यंत त्यांना फंडिंग वगैरे मिळणार नाही तोपर्यंत हे पण म्हणजे मोटिवेट वगैरे होणार नाही की आपण क्लायमेट चेंजसाठी वगैरे काहीतरी करायला हवं व क्लायमेट चेंजचा सर्वात जास्त फटका जर पाहिला तर तो डेव्हलप्ड नेशनलाच आहे कारण एक डिग्री आता वाढलेला आहे आणखी जर दीड डिग्री जरी वाढलं तरी आयलंड वगैरे जे आहे ते खाली पाण्याखाली वगैरे जाणार आहेत अगदी आपलं पण लक्षद्वीप आयलंड जे आहे ते पण या म्हणजे प्रेडिक्शन आहे तसं की हे जे शतक आहे शतकानंतर शतक शतक ते म्हणजे शतक नसल्या शतक झाल्यानंतर ते पण आयलंड नसणार आहे लक्षद्वीप आयलंड हे तुम्ही उत्तरामध्ये वगैरे लिहू शकता त्यामुळे त्याच्यासाठी गरजेचं आहे त्यानंतर इकडे मंगलूरू ऑटो रिक्षा ब्लास्ट इज ऍक्ट ऑफ टेरर पोलीस म्हणजे कोयंबतूर नंतर आता मंगळुरू अटॅक वगैरे आहे हे आपल्यासाठी गरजेचं नाही परंतु इंटरनल सेक्युरिटीला वगैरे हे लक्षात असायला हवं त्यामुळे इंटरनल सेक्युरिटीचा जोपर्यंत म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करेल कराल वगैरे तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता उदाहरण वगैरे त्यानंतर पुढे चला यातून काहीच गरजेचं नाही हे न्यूज पहा आपण पूर्वादेशीच्या वृत्तपत्रामध्ये पाहिली होती कारण ते आपल्याला माहिती आहे हैदराबाद एलिशन तेव्हा वाचत होतो त्यामुळे आपण मी घेत नाही आहे याला त्यानंतर पुढे चला पहा नेताजी किन फाईल पी आय एल टू प्रिवेंट डिस्ट्रॉ डिस्टॉरेशन ऑफ हिस्ट्री ऑफ फ्रीडम मूवमेंट अँड नेताजी म्हणजे पहा नेताजीची जी जेही आहेत म्हणजे त्यांची नातवं वगैरे आहेत त्यांनी पी आय एल फाईल केलेली आहे हायकोर्ट ऑफ कोलकाता हायकोर्टामध्ये त्यांनी पी आय एल वगैरे दाखल केलेली आहे की फ्रीडम फायटर्स वगैरे जे आहेत म्हणजे जे नेताजी सुभाषचंद्र बोस जी आहेत त्यांच्यावरती जे मूवीज वगैरे बनत आहेत त्यामध्ये पण अगदीच भरभरून फिक्शन वगैरे केले जात आहे त्या संदर्भात हे आहे मग पाहूयात कोलकाता हायकोर्टचा वगैरे जजमेंट काय येईल त्यानंतर पुढे जाऊयात हे पहा मायग्रेटरी स्पेसिज वगैरे आहेत संदर्भात पण प्रश्न वगैरे येणार नाही तरी पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता पण मी याला वाचनात वगैरे हे होत नाही आहे त्यामुळे मी याला स्किप करतो आहे त्यानंतर पुढे चला एज्युकेशन प्लस गरजेचं नाही त्यानंतर एडिटोरियल चार्टिंग द इकॉनॉमिक जर्नी अहे, अहेड हे गरजेचं नाही आहे तुमच्यासाठी म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा प्लॅन वगैरे कसा असायला हवं आता हे इकॉनॉमिक ॲडवायझर जरी असतील म्हणजे फॉर्मर आहेत ओके परंतु असा पद्धतीचा प्रश्न वगैरे येणार नाही कारण हे ह्यांची मतं वगैरे मांडलेले आहेत ओके त्यामुळे प्लीज स्किप करूयात जेव्हा आपला इकॉनॉमिक सर्वे येईल इकॉनॉमिक सर्वे म्हणजे गव्हर्नमेंटचा स्टँड असतो त्यामुळे ते लिडर करत आहेत आत्ता लीड करत आहेत असं आपल्याला लक्षात येतं इकॉनॉमिक सर्वे त्यामुळे इकॉनॉमिक सर्वे येऊ द्या तेव्हा आपण हे पाहूयात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतची इकॉनॉमी आपली हे गरजेचं नाही त्यामुळे स्किप करू शकता कॉप ट्वेंटी सेव्हनबद्दलच्या सर्व न्यूज आपण क्लिअर केलेल्या आहेत त्या ऑलरेडी त्यामुळे प्लीज तुम्ही वेबसाईटला भेट देऊन ते माझ्या पाहून घेऊ शकता त्यानंतर अ प्लेस फॉर ऑल रिफ्युजीज अंडर इंडियाज वेलफेअर अंब्रेला हे गरजेची न्यूज आहे त्यास म्हणजे एडिटोरियल आहे तर पहा भारताच्या कल्याणकारी क्षेत्राखाली सर्व निर्वासी सर्व निर्वासितांसाठी एक ठिकाण म्हणजे भारत अगदीच म्हणजे आता यामध्ये भरभरून भारताची वगैरे जी आहे ते आ, ही करण्यात आलेली आहे काय म्हणतो आपण त्याला तारीफ वगैरे करण्यात आलेली आहे तर ते अगदीच गरजेचं आहे तर पहा इज अ चीफ चीफ ऑफ मिशन यू एन एच आर सी इंडिया अँड द मालदीवज हे अगदीच आहे यांनी सध्याला डिप्लोमॅट आहेत हे तर पाहूयात पहा यामध्ये जे आता पंचवीस नोव्हेंबरपासून सोळा दिवसीय काय आहे तर जे यू एन एच आर सी जी आहे त्यानुसार एक एक कॅम्पेन वगैरे चालवलं जाणार आहे तर त्या संदर्भात हा लेख वगैरे आलेला आहे तर पहा सोळा दिवसीय सक्रियता म्हणून हे कार्यक्रम वगैरे आहे तर यामधून या सक्रियतेचं थीम जागतिक थीम काय आहे तर युनाईट स्त्रिया आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्याची सक्रियता म्हणजे याला इंग्लिशमध्ये जर पाहिलं युनाईट ॲक्टिव्हिझम टू एंड व्हायोलेन्स अगेन्स्ट वुमन अँड गर्ल्स याला हायलाईट करण्याचा प्रयत्न करेन मी कारण हां आहे हे ऑप्शन इथे पहा हे आहे ओके युनाईट ॲक्टिव्हिजम टू एंड व्हायोलेन्स अगेन्स्ट वुमन ओके हे त्यांनी थीम वगैरे यावेळेस ठेवलेली आहे तर हे तुम्हाला अगदीच लक्षात ठेवायला हवं हो। कारण प्रलीमला वगैरे हो अशा पद्धतीचे प्रश्न येऊ हो शकतात त्यानंतर पुढे चला सोळा दिवसांची सक्रियता पंचवीस नोव्हेंबरपासून चालतो जो महिलांवरील हिंसाचार विरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे ते डिसेंबर दहा जो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन आहे दहा डिसेंबर कोणता दिवस आहे असा पण प्रश्न विचारण्यात येऊ शकतो तर जे सेवा किंवा कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा प्रश्न लक्षात ठेवू शकता तर पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबरपर्यंतचा हा कार्यक्रम आहे युनाईट स्त्रिया आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्याची सक्रिय सक्रियता हे त्याचं थीम आहे ओके व हे पंचवीस नोव्हेंबरपासून सोळा दिवसीय कार्यक्रम वगैरे हो चालू आहे मग आता भारताची प्रगती पद जाली कशा पद्धतीने झाली यांनी भरभरून तारीफ कशा पद्धतीने केली हे पहा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या दरम्यान भारतीय भारतीय महिलांना सार्वत्रिक मताधिकार प्राप्त झाला सर्व पुरुष समान आहेत यासाठी पण काही कायदे वगैरे करण्यात ता आलेले आहेत आपल्याकडे त्यानंतर महिलांनी सशस्त्र दलांमध्ये मल कमालवर वर्दवर मात केलेली आहे दोन हजार वीस पासून इंडियामध्ये वगैरे भरती चालू झालेली आहे हे आपल्याला डायरेक्टली तिथं सांगता येतं व हे मी अशा पद्धतीने कायदे वगैरे जे म्हटलं ते इथं तुम्ही काय देऊ शकता डी वगैरे उदाहरण देऊ शकता त्यामुळे प्लीज हे तुम्ही अगदीच वाचून घेऊन तुम्हाला अगदीच समजून येईल असं माझं मत आहे व यामध्ये थोडंसं तुमच्या आयडियोलॉजी वगैरे टाकून तुम्ही भारताची भूमिका वगैरे इथं स्पष्ट करू शकता ओके त्यानंतर रिफ्युजी जी आहेत त्यांच्यासाठी पण आपण भारताने पण कधी मागे वगैरे पडलो नाही यासोबतच पहा जे निर्वासित आहेत म्हणजे श्रीलंकेमधून आलेले वगैरे जे आहेत म्हणजे ज्या पद्धतीने श्रीलंकेमध्ये परिस्थिती आहे तिथून भारतामध्ये येणाऱ्यांचं प्रमाण अगदीच जास्त आहे ना ओके थोडासा नकाशा चुकला आपला तर पहा ह्या अशा पद्धतीने जर नकाशा आहे तर इकडे या दक्षिणेतील जे राज्य आहेत तिकडे श्रीलंकेतून मायग्रेटरी खूप येतात रिफ्युजीज खूप येतात मग त्यांना आपण काय केले आधार कार्ड आणि पॅन कार्डची सवलत देखील भारताने वगैरे लागू केलेली आहे त्यांना अगदीच भरपूर स्कीम वगैरे आपण देतो किंवा त्यांना आर्थिक वगैरे मदत करतो यासोबतच पहा यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी नुकतीच एका मुलीला वगैरे भेटले होते तर विद्यापीठात पण आपण प्रवेश दिलेला आहे त्यांना जे रिफ्युजी वगैरे आहेत त्यांना आपण विद्यापीठात वगैरे प्रवेश दिलेला आहे हे उदाहरण तुम्ही तिथं लिहू शकता की आपण त्यांना आर्थिक सा आर्थिक वगैरे मदत अगदीच केलेली आहे श्रीलंकेतील लोकांना वगैरे ओके मग यातून आपला जे पाहता येतं म्हणजे इथिक्स के स्टडी कालची जी होती त्याचं के स्टडी थ्री ओके के स्टडी थ्रीचं जे उत्तर आहे ते मी ऑलरेडी आपल्या जी हे आहे काय सॉरी वेबसाईट आहे त्यावरती अपलोड केलेलं आहे त्यामध्ये असाच प्रश्न होता पहा फिजिक्सची स्टडी होती कालची की एखादी महिला वगैरे आहे तर तिला डॉक्युमेंट वगैरे नसतील तर तुम्ही काय कराल वगैरे डॉक्युमेंट नसतील पण ती अगदीच तिला त्या स्कीमची वगैरे गरज आहे तर तुम्ही काय कराल तर त्याचं उत्तर वगैरे तुम्ही ते तिथून पाहून घेऊ शकता पण आपण जे दुसऱ्या देशातले पण आहेत त्यांना पण आपण मदत करतोय मग भारतातीलच लोकांना आपण कशा पद्धतीने वगैरे मदत करावी असा जर प्रश्न वगैरे यू पी एस वगैरे विचारला के स्टडी अंतर्गत तर तुम्हाला त्याचं पण उत्तर वगैरे लिहिता यायला पाहिजे ते इथिक्स के स्टडी थ्री जी आहे त्या बेसिसवर तुम्ही या पण प्रश्नाचं उत्तर नक्की लिहिण्याचा प्रयत्न करू शकता ओके मग यावरती अगदीच कन्क्लुजन पण त्यांनी बेस्ट दिलेलं आहे हे पण तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता ओके त्यानंतर मी पुढे नेतोय तुम्हाला त्यानंतर ओपिनियन पेजमध्ये पहा थ्रेड टू फेडरलिझम इन ॲग्रिकल्चर एज्युकेशन म्हणजे केरळ गव्हर्नर यांचा जो वाद वगैरे चालू आहे तो कशामुळे युनिव्हर्सिटीचे चान्सलर वगैरे नेमणूक करण्याबाबत मग पहा याचा सर्व इश्यू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि आपले जे साधारण युनिव्हर्सिटी असतात म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला वेगळी म्हणजे जी कोणती शाखा आहे त्यांची पहा जे ए सी ए आर ओके म्हणजे थांबा आ, पहा त्यांना जे नियंत्रण वगैरे करतं तर ॲग्रिकल्चर रिसर्च ओके ॲग्रिकल्चर रिसर्च जी बॉडी वगैरे आहे त्यांच्यामार्फत जे ॲग्रिकल्चर रिसर्च युनि सॉरी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असतात म्हणजे कृषी विद्यापीठे ते दुसऱ्या नियमांतर्गत वगैरे कार्य करतात परंतु जे आपले साधारण विद्यापीठ असतात ते यू जी सी म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन याच्या अंतर्गत ते काय कार्यरत असतात मग केरळ हायकोर्टने काय केलेलं आहे त्या सर्वांना यूजीसीच्या नियमामध्ये वगैरे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण गव्हर्नरचा हा तो इश्यू झालेला होता मग त्या संदर्भात हे देण्यात आलेलं आहे पण मी याला वाचणार नाही आहे कारण पहा या पद्धतीने तर प्रश्न विचारण्यात येणार नाही आहे परंतु यातून जे प्रिलिम फॅक्ट वगैरे आहेत ते मी असं हायलाईट केलेलं आहे परंतु पहा यातून ज्या विद्यार्थ्यांना वगैरे अगदीच या हा इश्यू वगैरे माहिती नाही त्यांनी ही वाचून घेऊ शकता परंतु मला वाटत नाही की मला हा इशू वगैरे माहिती नाही त्यामुळे मी याला स्किप करतो आहे पहा ओके व यात जे जे गरजेचं आहे ते मी हाय हायलाईट केलेलं आहे जर तुम्हाला पण समजलं नसेल किंवा समजलं असेल जर तुम्हाला वाचण्याची इच्छा नसेल तर तुम्ही पण स्किप करू शकता ओके यातून तेवढं काही नाही आहे की म्हणजे जर नाही वाचलं तर तुमचे मार्क वगैरे जातील असा प्रश्न वगैरे यू पी सी कधीच विचार नाही का विचारत नाही कारण हे जरी जजमेंट हायकोर्टचं असेल तरी सुप्रीम कोर्ट पुढे जजमेंट देण्यासाठी वगैरे ऑलरेडी आहेच ओके मग पाहूयात गरजेचं नाही आपल्यासाठी हां परंतु यामध्ये जी कन्सेप्ट आहे पहा फेडरलिझम हे फेडरलिझम जो टॉपिक आहे ना तुम्ही प्लीज आपल्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून वगैरे प्लीज वाचून घ्या कारण जी एस टूमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे ऑलरेडी विचारून झालेले आहेत त्यामुळे त्याला कमी समजू नका पुढे चला त्यानंतर बिटकॉईन वगैरे हो देण्यात आलेलं ते गरजेचं नाही आपल्यासाठी त्यानंतर पुढे चला त्यानंतर पहा गव्हर्नमेंट सेट टू पब्लिक फ्रेम फ्रेमवर्क फॉर ई कॉमर्स रिव्ह्यूज म्हणजे पहा आता फ्लिपकार्ट असू द्यात किंवा अमेझॉन असू द्यात किंवा अन्य एखादी वेबसाईट असू द्या त्यामध्ये आपण एखादी वेळेस हे करायचं असेल म्हणजे एखादी प्रोडक्ट वगैरे हो जर खरेदी करायचं असेल तर तिथं ता आपण डायरेक्टली काय पाहतो रिव्ह्यू पाहतो ओके मग भारत हा एकमेव कंट्री आहे आता जगामध्ये त्यांनी काय करत आहे रिव्ह्यूबाबत देखील म्हणजे जे रिव्ह्यू वगैरे आहेत ई e कॉमर्स वेबसाईटवरती वगैरे त्या संदर्भात पण काय आता म्हणजे हे करत आहे ॲक्शन वगैरे घेत आहे आता सध्याला ते व्हॉलंटरीरित्या आहे म्हणजे वेबसाईट ना वगैरे ते मान्य करण्यासाठी पण पुन्हा ते मॅन्डेटरी होणार आहे येणाऱ्या काळात मग पहा हा भारत पहिल्यांदाच देश आपल्याला दिसून येतो म्हणजे ई e कॉमर्स सेक्ट e ई कॉमर्स सेक्टरवरती e सेक्टर रेग्युलेशन वगैरे त्याबद्दल जर प्रश्न वगैरे तुम्हाला आला तर तुम्ही याचं उदाहरण वगैरे नक्की देऊ शकता ओके त्यानंतर पुढे चला मनीवाईज हे गरजेचं नाही त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत वर्ल्ड कप आपण ते काल पाहिलेलं आहे त्यानंतर अ फर्स्ट लुक ॲट द न्यू डेटा प्रोटेक्शन बिल गरजेचं नाही पहा पहिलं आहे हे म्हणजे फर्स्ट ड्राफ्ट आहे आणि यावरती चर्चा वगैरे होऊ द्यात पार्लिमेंटमध्ये यावरती चर्चा वगैरे व्हायची आहे मग ज्यावेळेस हे फायनल ड्राफ्ट म्हणजे फायनल ड्राफ्ट होऊन जेव्हा आपल्याकडे म्हणजे संसदेने जेव्हा पारित वगैरे केलं तेव्हा परत हे बिल येणारच आहे कारण याच्यावर भरपूर टीका झालेली होती दोन हजार एकोणीसमध्ये वगैरे दोन हजार एकोणीसचं बिल मग त्यांनी खारिजच केलेलं आहे व परत नव्याने दोन हजार बावीसमध्ये हे बिल आलेलं आहे मग पाहूयात मी त्यामुळे याला पण स्किप करतो आहे तेवढंसं वजनदार नाही हे बिल अद्याप त्यानंतर पुढे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि तो हिंदू वृत्तपत्र इथे संपत आहे याबाबत काही कोणाला शंका आणि सजेशन असतील तर नक्की तुम्ही मला सांगू शकता धन्यवाद